आश्रमशाळेमधील रोजंदारी कर्मचारी त्यांच्या भूमिकेवरती ठाम असून त्यांची मुंबईकडे मार्गक्रमण सुरूच आहे. नाशिक जिल्ह्यातून सुरू झालेला त्यांचा मोर्चा ठाणे जिल्ह्यात पोहोचलाय. अतिरिक्त पोलीस अधीक्षक दीपाली धाटेंनी आंदोलकांशी खडवलीमध्ये चर्चा केली, मात्र त्यात कोणताही तोडगा निघाला नाही. न्याय्य हक्क आणि मागण्यांसाठी आंदोलक मंत्रालयावरती धडकणार आहेत. मागण्या मान्य झाल्या नाही तर मंत्रालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा आंदोलकांनी दिलाय. आंदोलनावरती तोडगा काढण्यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केले, मात्र फसवी आश्वासनं दिली जात असल्याचा आरोप आंदोलकांनी केलाय. सरकारकडून लेखी आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचं आंदोलकांनी स्पष्ट केलं. आमचं मिशन जोपर्यंत पूर्ण होत नाही, आमच्या ज्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाही, आम्हाला जोपर्यंत लेखी पत्र शासकीय जे जी आर जो निघालेला आहे 25 तारखेचा तो रद्द होत नाही तोपर्यंत आम्ही मंत्रालय जाणार. आणि तिथं गेल्यानंतर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या तर आम्ही हे आंदोलन मागे घेणार, अथवा नाही झालं तर आम्ही तिथं मंत्रालयात जाऊन आत्मदहन करणार, म्हणजे करणार. आंदोलन स्थगित झाल्याच्या पोस्ट सोशल मीडियावरती व्हायरल झाल्या होत्या, मात्र आंदोलकांनी त्याचा इन्कार केला. मुंबई नाशिक महामार्गावरील खडवलीत तासभर आंदोलन करण्यात आलं, मात्र यावेळी कोणताही तोडगा निघाला नाही. कॅन्सल बोलणं का आम्हाला जी आर पहिले पाहिजे, आता वेटिंग तर तो शासन ठरवलं त्याच्यावर आहे ना. आपण तर काय आपल्या याच्याने बोलू शकतो, आदिवासी विकास मंत्री ते देत आपण त्याच्याशी चर्चा करून आले तो जी आर काढल्या का नाही काढल्या त्याचं जाऊन बघू, काढला समजा ती प्रत त्यांना पाठवून देऊ. आश्रम शाळेतील रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर तोडगा कधी निघणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय. सुनील घरत, News 18 लोकमत, शहापूर. रविवारी जाहीर झालेल्या JEE ॲडव्हान्स निकालामध्ये कांदिवलीचा युवराज गुप्ता हा महाराष्ट्रात टॉपर ठरलाय. भारतामध्ये 13वा रँक आणि 360 पैकी 315 गुणांसह युवराजनं IIT बॉम्बे इथे संगणक विज्ञान अभियांत्रिकी अभ्यासक्रमाकडे लक्ष दिलंय. पाहूयात आमचा हा स्पेशल रिपोर्ट. ट्यूशन तो कोई नहीं थी, बस इधर जो पढ़ाई होती थी वही होती थी. और फैमिली का ये है, फैमिली ने बहुत सैक्रिफाइस किया है और वो यूजुअली जो फैमिली सैक्रिफाइस करती है वो दिखता नहीं है बहुत लोग को, बट फैमिली ने भी बहुत सैक्रिफाइस किया है. हा जल्लोष है युवराजच्या यशाचा. मुंबईचा युवराज गुप्ता IIT एंट्रन्स एग्जाम JEE मध्ये महाराष्ट्रात अव्वल आलाय, तर देशात 13वा आहे. युवराजला 360 पैकी 315 गुण मिळाले. हे यश सहज युवराजला मिळालेलं नाही, त्यानं घेतलेली मेहनत ही सर्वांनाच शक्य नाही. मैं सुबह स्कूल 8 बजे आता था और मैं जैसे हमारी 4.5 से 6 घंटे के अराउंड क्लासेस होती थी और बाकी कम 6 से 7 घंटे मैं सेल्फ स्टडी करता था, लेकिन वो 6 से 7 घंटे कभी कम होता था. टाइमिंग क्या? मैं सुबह जो स्कूल है मेरा उधर मैं 8 बजे आता था और रात के 11 बजे वापस घर जाता था. युवराजनं मिळवलेल्या यशाचा त्याच्या पालकांना अत्यंत अभिमान आहे. युवराज एवढं मोठं यश मिळवेल यावर अजूनही त्यांचा विश्वास बसत नाही आहे. लेकिन इस तरह से नहीं कि कर पाए कि जो आज युवराज ने कर दिखाया. आज उसने ऑल इंडिया रैंक 13 लेके आया है, प्लस उसका महाराष्ट्र में टॉपर था जो कि आज शायद हमारे खानदान में किसी ने नहीं किया हुआ है. सच बताऊं तो अभी तक मुझे कुछ फील नहीं हो रहा, क्योंकि कल से इतना सेलिब्रेशन और वो सब चल रहा है. मुझे अभी भी लग रहा है कि एक ड्रीम है जो हर माँ देखती है, और 3 साल से जब बच्चा मेहनत कर रहा है तो कहीं ना कहीं थोड़ी सी होप होती है, तो अच्छा बहुत लग रहा है. फुटबॉल आणि क्रिकेटची युवराजला आवड आहे आणि शक्य तेवढा वेळ काढून त्यानं ही आवड जोपासली आहे. IIT मध्ये शिकणं हे देशातल्या लाखो विद्यार्थ्यांचं स्वप्न असतं. लाखोंच्या या गर्दीत काही जणांनाच संधी मिळते आणि या लाखोंमध्ये युवराजनं आपली जागा बनवली आहे. IIT स्वप्न बघणाऱ्यांना युवराजचं यश नक्कीच प्रेरणादायी ठरेल. ब्युरो रिपोर्ट, News 18 लोकमत.